नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता रविवारी 8 तारखेला आपला कंबाईनचा पेपर झाला. त्यामध्ये गणिताचे जे काही प्रश्न विचारले त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला शॉर्ट ट्रिकनं पाहायचं आहे. नेहमीकरता आपल्याला प्रश्न आल्यानंतर कुठून आले असं होतं. तर तसं जर तुम्ही पाहिलं असेल तर मी तुम्हाला पेपरच्या आधी पण सांगितलं होतं, मागचा व्हिडिओ एकदा चेक करा की पुस्तक क्लिअर करा. या पुस्तकाच्या खालीच लिहून ठेवलं आपण, बाहेरचं गणित येणार नाही, म्हणजे त्याच्या टाईपचं गणित येणार नाही. अंकांमधले अदला बदल होऊ शकतो. आधीच्या व्हिडिओमध्ये पण हे सांगितलं, सध्याही सांगतो, येणाऱ्या पुढच्या वर्षाचा पेपर जो काय असेल. मग आता या ठिकाणी जो प्रश्न आला, यातले प्रश्न आता तुमचे पाठ झालेले असतील म्हणून काही लिहत नाही मी बोर्डवर पुन्हा. पहिला प्रश्न पहा, गणिताचा प्रश्न आहे. एक माणूस मुंबईवरून पुण्याला 4 किलोमीटर प्रतितास या वेगाने जातो. मुंबई पुणे किंवा ए टू बी 4 किलोमीटर पर अवर. परत येताना तो 6 किलोमीटर पर अवर या वेगाने येतो. तर त्याचा सरासरी वेग काढा असं म्हटलेलं आहे. आता पुस्तकामध्ये जर म्हटलं तर आपण याला टाकलेलं आहे पान नंबर 125, टाईप नंबर 7. इथं 4 आणि 6 घेतला, आपण गणितात 40 आणि 60 टाकलेलं आहे. आता याला शॉर्ट मेथड ना 2 गुणाकारामध्ये पहिला वेग, गुणाकारामध्ये दुसरा वेग, छेदामध्ये 2 वेगांची बेरीज. 6 + 4 किती झाले? 10. 10 असल्यामुळे पॉइंट मध्ये उत्तर काढणार आपण. यांचा जर गुणाकार केला तर 6 * 24 * 48 छेदामध्ये 10 = 4.8 किलोमीटर प्रतितास. हा झाला आपला सरासरी वेग. त्यानंतर त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्या या पेपरमध्ये 97 नंबरचा क्वेश्चन. ए व बी एकत्रितपणे एक काम 15 दिवसात करतात. एकटा बी ते काम 20 दिवसांमध्ये करतो, तर एकटा ए ते काम किती दिवसात करेल? एकट्याचं काम विचारलं तर तुम्हाला शॉर्ट मेथड सांगितली होती. आता गणित जर पाहिलं तर आपल्या बुकमध्ये दुसऱ्याच टाईपमध्ये आपण दिलेलं आहे, म्हणजे जे काही लोअर लेवलचं घेतलं टाईप त्यामध्येच दुसऱ्या नंबरचं गणित आहे. पेज नंबर 147 आहे, पाहून घ्या तुम्ही. मग एकट्याचं वर्क असेल तर दोघांचा गुणाकार छेदामध्ये दोघांची वजाबाकी, म्हणजे 15 * 20 = किती? 5. थोडा याला 5 * 1 = 5, 5 * 24 = 15 = 60. ऑप्शन नंबर पहिलं 60 तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. शॉर्ट ट्रिक्स आहेत, म्हणजे जर तुम्ही पुस्तक सोडवलं असतं तर 10 मिनिटांमध्ये 8 मिनिटांमध्ये सगळे गणित या ठिकाणी सॉल्व्ह करून झाले असते. त्यानंतर पहा गणित नंबर 3, म्हणजे याच्यामधला 98 नंबर. अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. हे गणित आपल्या पुस्तकामध्ये आलं पान नंबर 387 टाईप नंबर 2 सरासरी मधलं गणित. या ठिकाणी 387 पेज वर जा तुम्ही नवीन आवृत्तीमध्ये. आता नैसर्गिक किंवा क्रमागत संख्या असतील तर यांची सरासरी जर तुम्हाला काढायची असेल तर शॉर्ट मेथड मी म्हटलं होतं की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारात 2, याचा अर्थ 98/2 भागाकार जर तुम्ही केला तर 2 * 4 = 9 = 18 49. ऑप्शन नंबर चार. त्यानंतर 99 नंबरचा प्रॉब्लेम आहे पेपर मधला. 250 मीटर लांबीची रेल्वे 45 किलोमीटर प्रतितास वेगाने गेल्यास 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? आपल्या पुस्तकात जर गेले फास्ट ट्रॅक मॅथ मध्ये पेज नंबर 124 टाईप नंबर 5, त्या ठिकाणी मी पूल घेतलेला आहे शब्द. या ठिकाणी प्लॅटफॉर्म आलेला आहे, मग पूल येईल, प्लॅटफॉर्म येईल, बोगदा येईल असं म्हटलं होतं. आणि तुम्हाला हेही सांगितलं होतं की ट्रेनच्या गणितामध्ये जेवढ्या लांब्या असतात त्या सर्वांची काय करा? बेरीज करा. मग 250 मीटर लांबीची ट्रेन आहे प्लस प्लॅटफॉर्मची लांबी दिलेली आहे 250 मीटर, याचा अर्थ टोटल झालं तुमचं 500 मीटर. मीटर म्हणजे काय झालं? अंतर. सूत्र जर लावलं तुम्ही तर अंतर बरोबर वेळ गुणाकारामध्ये वेग. आपल्याला ट्रेनचा वेग दिलेला आहे 45 किलोमीटर प्रतितास आणि वेळ तुम्हाला विचारलेला आहे. वेळ मग तसंच राहू द्या, गुणाकारामध्ये 45 किलोमीटर प्रतितास, इकडं टोटल घेणार आपण 500 मीटर आहे. इथं मीटर आलं, इथं किलोमीटर प्रतितास आलं, कन्वर्शन करावं लागेल. याचा अर्थ किती निघतो आपण? 5/18. म्हणून हा 500 मीटर ऍज इट इज बरोबर वेळ गुणाकारामध्ये 45 * 5/18 किती ने भाग जातो पाहता.
नऊ ने जर भागलं तर नऊ दुनी अठरा नव पाचशे पंचेचाळीस म्हणजेच वेळ गुणाकारामध्ये पाच पाच पंचवीस भागिले दोन इकडे पाचशे पंचवीस भागिले दोन ला इकडे घेऊन या व्यस्त होऊन जाईल दोन छेदामध्ये पंचवीस हे गेलं इकडचं उरलं फक्त वेळ पंचवीस न जर तोडलं तर पंचवीस दोन्ही पन्नास आणि शून्य वीस दोन्ही चाळीस याचं युनिट काय राहणार सेकंद कारण यानं गुणल्यानंतर मीटर पर सेकंद होत असतं वेळ विचारला तर सेकंद त्यामुळं ऑप्शन तुमचं या ठिकाणी येतं दोन नंबर चाळीस सेकंद तुम्हाला दुसऱ्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे सिंपल सिंपल ट्रिक्स आहेत सिंपल सिंपल फॉर्म्युले आहेत पहिल्या लेवलचेच गणित विचारलेले आहेत त्यानंतर पहा शंभर नंबरचा प्रॉब्लेम आहे शेकडेवारी किंवा नफा तोटा कुठेही ते येऊ शकतात आपण नफा तोटामध्ये टाकलेला आहे पेज नंबर दोनशे पंच्याऐंशी टाईप नंबर 28 संकीर्णमध्ये जायचे काम पडलं नाही अजून मगापासून आपण टाईप मध्ये जाऊ यामधले रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली रवी पासून कुठं चालली सुधीरच्या इकडे सुधीरने गोपालला ती वस्तू विकलेली आहे 5% तोट्याने जर गोपालला ती वस्तू 2014 रुपयाला मिळाली असेल तर रवीची खरेदी किंमत काय असं म्हटलेलं आहे रवीची खरेदी किंमत एक्स गुणाकारामध्ये पहिल्यांदा 6% नफा 6 नफा आहे तर 100 + 6 करा 106/100 नंतर गोपालला विकताना 5% तोटा झाला 100 - 5 करा म्हणजे काय आलं 95/100 बरोबर गोपालला भेटले 2014 रुपयाला आता ह्या सर्व क्वांटिटीज तिकडे न्यायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं म्हणून एक्स बरोबर 2014 × 100 × 100 = 105/95 तुम्ही याला कॅल्क्युलेशन करून पहा काटाकाठी करून पहा जर कॅन्सलेशन केलं तर उत्तर आपलं किती येतं 2000 रुपये कॅन्सलेशन करून पाहिलेलं आहे त्याचं ऑप्शन आलेलं आहे ऑप्शन नंबर एक कधी कधी पहिलं विचारलं जातं शेवटचं दिलेलं आहे या गणितामध्ये कधी कधी पहिलं दिलेलं असतं तर शेवटचं विचारलं जातं म्हणून हे शॉर्ट ट्रेक तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे त्यानंतर पहा आता प्रॉब्लेम नंबर 92 नंबरचा प्रॉब्लेम आपल्या पुस्तकात जर गेले तुम्ही तर त्या सिमिलर टाईप मध्ये तुम्हाला सापडतं 251 पेज टाईप नंबर 27 अर्थात हे बुद्धिमत्तेमध्ये पण येऊ शकतं गणितामध्ये आपण याला गणितात टक्केवारीमध्ये टाकलेलं आहे आणि 2016 याच प्रकारचा प्रॉब्लेम आलेला होता ते टक्केवारी टक्केवारीमध्ये सीसॅट राज्यसेवेला आलं होतं त्याच्या खालोखाल प्रॉब्लेम आपल्याला कंबाईन आले झिरपता सिद्धांतानुसार खाली खाली येत राहतात ती पहा काय प्रॉब्लेम म्हटलेला आहे एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत टोटल 80 लोक आहेत 80 प्लेयर्स आहेत त्यातील 36 कबड्डी खेळतात कबड्डी खेळणारे 36 48 क्रिकेट खेळतात क्रिकेट खेळणारे 48 आणि दोन्ही खेळ खेळणाऱ्या 12 हे दोन्ही लिहून टाकतो कॉमन जसं आपण काही जण सगळंच खेळतात क्रिकेट हे खेळतात फुटबॉल हे खेळतात सगळीकडे काही जण फक्त क्रिकेट खेळतात असं तर हे सॉरी इथं किती आहेत 42 लिहिलं गेलं तर दोनही खेळ खेळणारे लोक आहेत 12 या ठिकाणी अशा प्रकारचं जे प्रॉब्लेम आहे आपण ते विषयाच्या बाबतीत घेतलेल्या गणितात 5 इंग्रजीत 5 दोन्हीत 5 असं तर या ठिकाणी विषय गेला आणि खेळ आले उद्या खेळ जाईल दुसरं काहीतरी येईल अशा प्रकारे पण मेथड बदल होणार नाही मेथड सारखंच दोघांची बेरीज मायनस कॉमन असं आपण या ठिकाणी करत असतो आता दोघांची जर बेरीज केली समजा या ठिकाणी याच्यातून किंवा याला मायनस केला आपण तर किती उरले 36 किती झालं 72 हे सगळं खेळणारे लोक आहेत काहीतरी खेळतात कोणी क्रिकेट खेळतं कोणी कबड्डी खेळतं कोणी दोन्ही खेळतं तर टोटल 80 पैकी 72 असे लोक आहेत की काही ना काही खेळ खेळतात आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं की जे कबड्डी किंवा क्रिकेट दोन्ही खेळ खेळत नाहीत असे लोक किती आहेत मग आता 80 पैकी 72 खेळतात म्हणजे न खेळणारे किती झाले 8 झाले याच्या तुम्ही मायनस करा याची टक्केवारी काढायची म्हणून 80 पैकी 8 लोक खेळत नाहीत टक्केवारी काढा म्हटल्यानंतर कोणत्याही संख्येला 100 ने गुणावं लागतं मग या ठिकाणी 0 0 कटलं 8 8 कटलं शेवटी उरलं किती 10% ऑप्शन नंबर 3 त्याच्यामुळे हे तोंडीच कॅल्क्युलेशन करत आहे फक्त टक्केवारी आपल्याला काढावं लागतं त्यात ते 0 0 इथंच कटतं 8 8 कटतात म्हणजे काहीच कॅल्क्युलेशन नाही टाईप नंबर 27 ला 251 पेजला फास्ट ट्रॅक मॅथमध्ये जाऊन पहा गणित सापडतं
90 नंबरचा प्रॉब्लेम आहे. आता हे सांख्यिकी मध्ये आलेलं आहे. सांख्यिकी मध्ये आपण अँगलचे प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत आणि सीसॅटचं जे आपलं बुक आहे त्यामध्ये टक्केवारीचे आपण प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत. स्पेशल राज्य सेवा सीसॅट पान नंबर 529 टाइप नंबर 10. तर यामध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे गाडीसाठी 15%, सॉरी L15%, M20%, S24%, R9%, Q19% आणि A13%. पेपर मध्ये तुम्हाला जावं लागेल, पेपर तुम्हाला हातात घ्यावं लागेल आणि पाहावं लागेल त्याच्यामध्ये प्रश्न काही येत नाही. तर प्रवाशांची एकूण संख्या जी काही आहे तर ती तुम्हाला दिलेली आहे किती, 8500 दिलेली आहे. आणि नंतर म्हटलं की SML यांची मिळून सरासरी प्रवासी संख्या किती, यांची मिळून सरासरी प्रवासी. आता यामध्ये काय काय दिलेलं आहे, एस ह्याच्यामध्ये वाचून सांगतो की एस मध्ये 24% दिलंय, ठीक आहे. एम मध्ये किती दिलंय आपल्याला, ते पाहून पाहूनच लिहायचं, बिन पाहून काही करायचं नाही. एम मध्ये जर म्हटलं आपण तर 20% आहे. त्याच्यानंतर एल मध्ये आपल्याला 15% दिलेलं आहे. आता सर्वांची सरळ सरळ काय करून टाका, बेरीज जर आपण या ठिकाणी केली तर 5 आणि 4 हे 5, 0 आणि 4 5 आणि 4 9, 2 आणि 2 4 आणि 1 5 किती झाले, 5 9. मग आता 2 आणि 2 4 आणि 1 5 5 9. आता 59% आलेले आहेत. मग आता या 8500 पैकी 59% यामधले प्रवाशी आहे. तर 8500 तुम्ही काय करा, 59% काढा, भागाकारामध्ये आपण काय लिहू, 100. 0000 गेलं, 85 गुणिले किती करावं लागेल आपल्याला, 59. मग 59 जर तुम्ही 85 मल्टिप्लाय केलं तर 9 5 45 7 आले, 4 5 5 25 4 झाले 29, 8 9 72 2 7 8 5 40 7 47, इथं 5 9 2 11 7 एक 0 आणि इथं 5 काय झालं, 5 0 1 5. बट यांची आपल्याला काय पाहिजे, सरासरी पाहिजे. सरासरी जर पाहिजे असेल तर 1 2 3 याला 3 काय करावं लागेल, भागावं लागेल. ऍव्हरेज विचारलेलं आहे. मग 3 जर भागलं तर 3 1 3 खाली उरले आपले 2, नंतर घेतला 0 3 7 18, पुन्हा किती उरले आपले 2, नंतर घेतला 1 3 7 21, खाली उरलं आपलं 0 5, पुन्हा 3 1 3 आणि नंतर पॉईंट 3 7 18, 1671.6. म्हणजे ऍव्हरेज मध्ये जर हा पॉईंट काढला आपण इकडे तर काय येईल, 1672, ऑप्शन नंबर 3. त्याच्यामुळे सांख्यिकी मधला प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारचे प्रॉब्लेम हे आपण टाकलेले आहेत, अँगलचा प्रॉब्लेम टाकलेला आहे. तुम्हाला टक्केवारी झालं त्याही पेक्षा सोपं टाईप नंबर 10 मध्ये पान नंबर 529 वर. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 91 बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबाची संख्या मोजते. दोन खांबांमधील अंतर, पहिला खांब दुसरा खांब यातलं अंतर दिलेलं आहे 50 मीटर. त्या आगगाडीचा वेग तुम्हाला दिलेला आहे 40 किलोमीटर प्रति तास. ताशी 40 किलोमीटर असं म्हटलेलं आहे. तर 5601 खांब मोजण्यासाठी, 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील. ट्रेनचा वेग आहे 40 किलोमीटर प्रति तास, दोन खांबातलं लगतच्या दोन खांबातलं अंतर आहे 50 मीटर, एकूण खांब किती आहे. इथं खांबाचं गणित आपण टाकलेलं आहे फास्टॅग बुद्धिमत्ता मध्ये. यामध्ये जर म्हटलं खांबाबद्दल तर तुम्हाला नेहमी गणित आलं तर मी म्हटलं तर खांबातून एक मायनस करायचा, कारण पहिला खांब किंवा मग लास्ट खांब एक जास्तीचा लावला जातो. पान नंबर 322 टाईप नंबर 31 त्याला मिळत जुळत आलेलं आहे. पुन्हा याला सोबत लावावं लागेल तुम्हाला कशाचं, ट्रेनचं. दोघांचं कॉम्बिनेशन करून हे प्रॉब्लेम आपल्याला सोडवावं लागतं. पण खांब असला तर एक मायनस करायचं तुम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे टोटल किती अंतर असायला पाहिजे, एवढे खांब आहेत. मग आता एकूण अंतर जर आपण म्हटलं असेल तर अंतर बरोबर खांब वजा एक करायचं आहे. त्यामुळं 5601 - 1 खांबाचा प्रॉब्लेम आला, अंतर काढा त्या दोन खांबातलं, 10 खांबातलं अंतर, तर खांबातून एक मायनस करावं लागतो. 50 मीटर आहे दोघातला डिस्टन्स, म्हणजे 50 घ्या, हे मीटर मध्ये आहे.
ठिकाणी एक जर मायनस केलं तर पाच सहा शून्य शून्य गुणाकारामध्ये पन्नास, हे अंतर कशामध्ये झालं, मीटर मध्ये। आपल्या ट्रेनचा वेग आहे 40 किलोमीटर प्रति तास, वेग काय 40 किलोमीटर प्रति तास, याचा अर्थ याचा रूपांतर तुम्हाला किलोमीटर मध्ये करावं लागेल। मग मीटरचं जर किलोमीटर करायचं असेल, हा गुणाकार करण्याच्या आधीच मी काय करतो, याला 1000 ने भागतो, कारण 1000 ने जर भागलं तर मीटरचं किलोमीटर मध्ये होईल। आता हे शून्य 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 शून्य, वरचे तीन खालचे तीन शून्य गेले, हे किती झालं गुणाकार, जर आपण केला तर पाच सात तीस ची शून्य, आजच्या तीन पाच पाच पंचवीस आणि तीन अठ्ठावीस, हे झालं 280 किलोमीटर। 280 किलोमीटर वेग आहे आपल्या ट्रेनचा 40, याला 40 ने भागा, शून्य शून्य कॅन्सल, 4 7 28, म्हणजे किती तास लागतील, 7 तास या ठिकाणी लागतील। ऑप्शन नंबर तुमचं पहिलंच आहे, त्याच्यामुळं जर दोन्ही पुस्तकाचा व्यवस्थित अभ्यास झाला असता 100% 14-15 पैकी पूर्णच्या पूर्ण मार्क तुम्हाला आले असते। काही लोक गणितापर्यंत पोचलेच नाही, सर आम्ही गणितात गेलोच नाही, जीएस सोडवता सोडवता गणित सोडवायचं राहून गेलं, घरी आल्यावर समजलं की सोपं सोपं गणित होतं, असं भरपूर लोकांचं झालेलं आहे। त्यामुळं सोडवण्याची टेक्निक पण आपल्याकडे असणं आवश्यक आहे। प्रॉब्लेम नंबर 93 लॉजिकल रिझनिंगचा प्रॉब्लेम आहे। अशा प्रकारचे गृहितक आपण स्पेशल टॉपिक दिलाय बुद्धिमत्तेमध्ये, हा तुमच्या जनरल वाचण्यावर तुमच्या अंडरस्टँडिंगवर डिपेंड आहे। तर याचं उत्तर पाहत प्रश्न मी वाचतो, विधान दिलाय सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगारेटच्या पाकिटावर छापलेली असते, कारण गृहितक दिलेलं आहे की सिगारेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात। बर, दुसरं दिलंय की बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटावरील जी काही माहिती दिली आहे त्याचा त्या इशाऱ्याचा विचार गांभीर्याने करतात। आता हे कसं आहे, प्रश्न संदिग्ध प्रश्न आहे हा। आता सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेली माहिती किती लोक घेतात, पाकिट किलं काढलं आपलं त्यातलं सिगारेट पेटवलं की पिलं, कोण वाचतं त्याच्यावर काय लिहिलेलं कोणी वाचत नाही, ही माहिती लिहिलेली आहे केव्हा दिसतं, पिक्चरमध्ये गेल्यावर दिसतं इंजुरीज टू हेल्थ, मग नंतर दिसतं की पाकिटावर इथं लिहिलेली आहे। त्याच्यामुळं पाकिटावर जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही उभे राहिले सहसा कोणी वाचत नाही, बरोबर आहे, वाचण्यासाठीच दिलेली असते पण आपण वाचत नाही। वाचल्यानंतर जर लोकांनी इतकं गांभीर्याने घेतलं असतं तर सिगारेट ओढलंच नसतं। लोकांनी जर गांभीर्याने घेतलं की धरणार कोण कोण याने मला कॅन्सर होईल, हे होईल ते होईल, भयानक चित्र त्यावर दिलेले पाहायला पाहिले भीती वाटायला लागतं, काही फरक पडत नाही, त्यातलं सिगारेट काढून आपण पित राहतो, याचा अर्थ त्या दोनही फारसे काही योग्य वाटत नाही, दोन्ही चुकीचे आपण म्हणू शकतो। डिपेंड्स आयोग काय उत्तर देते, आयोग याचं बरोबरही देऊ शकतो, कारण हे उत्तर संदिग्ध आहे, याचं परफेक्टली काही सांगता येणार नाही, पण आपण जर जनरली विचार केला तर सहसा आपण माहिती वाचत नसतो आणि वाचल्यानंतर त्याचा फारसा अंमल काही आपण करत नसतो। तुम्हाला माहिती इथे थुंकू नये, पहिले जाऊन थुंकतो कोपऱ्यात तिथं जोरजोऱ्याने, अशा प्रकारचे प्रश्न आहे, त्याच्यामुळं त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही। त्यानंतरचा प्रश्न कोणता राहिला आता आपला, पुन्हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आलेला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 86 पा, कॅल्क्युलेशनचा प्रश्न बोर्डवर आपण लिहिलेला आहे, यामध्ये जर पाहिलं तर दिसते तुम्हाला 86 नंबरचा किंवा तुमच्याकडे पेपर असेल, या ठिकाणी दोघांची बेरीज जर आपण केली तर किती येतं, 30, म्हणजे याचा टोटल जुगाड करून 55 आपल्याला आणायचे आहेत, मग 30 जर आपण दुप्पट केले तर 60, आणि 60 5 मायनस केले तर 55, असं आपण करून पाहिलं, हे दुसऱ्या ठिकाणी येईलच याची गॅरंटी नाही, आणि नाही आलं तर पुन्हा आपण क्लू चेंज करणार। इथंही तसंच करून पहा, दोघांची जर आपण बेरीज केली समजा तर किती झाली, 44, 44 जर 2 न गुणलं समजा आपण, सॉरी 44 नाही तर किती झालं आपलं 42, 42 जर 2 न गुणलं तर 84, 84 मायनस 5 79 येतात। इथं आलं इथं आलं इथं तुम्ही करून पहा, ते येणारच आहे। त्यानुसार यांची जर बेरीज केली आपण तर 4 1 5 8 यांचा 2 याला मल्टिप्लाय करा, 2 जर गुणलं तर 8 2 16 7, चला 5 2 10 11, 116 मायनस 5 111, ऑप्शन नंबर 2 111 तुमचं प्रॉब्लेमचं ॲन्सर या ठिकाणी आलेलं आहे। त्यानंतर 87 नंबरचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत RED इज इक्वल्स टू तुम्हाला दिलेलं आहे 9, त्यानंतर BLUE ब्लू त्याला दिलेलं आहे 10,
तर WHIT व्हाईट, व्हाईटचा ॲन्सर आपल्याला काढायचा आहे. मग असं आल्यानंतर याचे नंबर प्रायचे आर, आरचा क्रमांक 18, ईचा क्रमांक 5 आणि डीचा क्रमांक 4 आहे. मग काही असू शकतं या ठिकाणी, बेरीज असू शकतं, गुणाकार असू शकतो, वर्ग असू शकतो, हजारो क्लूज या ठिकाणी लावू शकतात. तर पहिल्यांदा बेरीजचा पाहायचा, नाही तर गुणाकाराचा पाहायचा, काहीतरी करून पाहावं लागतं, जुगाड कार्यक्रम. या ठिकाणी जर केला आपण बेरीज तर 18 आणि 5, 8 आणि 5 13, 23 आणि हे 4 जर आपण केले तर किती झाले 27. 27 काय संबंध आहे 9 सोबत? 27 जर 3 भागलं तर 9 येतात. 27 3 भागलं तर 9 येतात, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. याला काहीतरी करून पाहू आपण. बीला जर म्हटलं तर बीचा क्रमांक 2 आहे, एल किती 12, यू किती 21 आणि ई किती 5. यांची बेरीज पुन्हा करून पहा. बेरीज जर केली तर बेरीज येते याची 40. आता 40 आणि 10 संबंध म्हणजे 40 जर तुम्ही 4 भागलं तर 10 येतं. आता इथं 3 भागलं, इथं 4 भागलं, सारखी काही संख्या आलेली नाही आहे. मग दुसरा काय क्लू लागतो? इथं 3 अक्षर आहेत तर 3 भागलं, इथं 4 अक्षर आहेत तर आपण याला 4 भागलं तर एवढं आलं. त्याप्रमाणे आपण याला असं सोडवणार की WHIT व्हाईट, व्हाईटचं उत्तर काय यायला पाहिजे. मग W चं काय? 23. H चं काय? 8. त्यानंतर I चं काय? 9. T चं काय? 20. आणि E चं काय? 5. या सर्वांची आता काय करावं लागेल आपल्याला? बेरीज. आणि आलेल्या बेरजेला कशानं भागावं लागेल? 1, 2, 3, 4, 5 पासनं त्याला आपल्याला भागावं लागेल. मग भागलं का? बेरीज जर म्हटली आपण तर सगळ्यांची बेरीज करा, बेरीज आली 65. 1, 2, 3, 4, 5 पासनं भागावं लागलं असं आपण म्हटलं. 5 जर भागलं तर किती येतं? 13. 13 जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 1 पहिल्यामध्येच आपलं उत्तर आलेलं आहे. नंतरचा प्रॉब्लेम पहा, 88 नंबरचा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. एका शाळेच्या इयत्ता 9वीच्या ABCD तुकड्यांचा सगळा आपल्याला परीक्षेचा निकाल दर्शवलेला आहे. हे दिसतंय तुम्हाला, हे असं पेपरमध्ये इथपर्यंत दिलं आहे, बेरीज आपण करून ठेवलेली या ठिकाणी. फक्त टोटल विद्यार्थी तुकडीत किती आहे करता, ABCD 4 वर्ग आहेत ते. तर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे? वार्षिक परीक्षेत पास होणारे पाहिजेत, नापास होणारे नको. पहिल्यामध्ये पहा काय लिहिलं, दोन्हीत अनुत्तीर्ण, याचा अर्थ हे धरणारच नाही आपण. गेलं वार्षिक उत्तीर्ण आणि वार्षिक अनुत्तीर्ण, अनुत्तीर्ण हेही गेलं. दोन्हीत उत्तीर्ण याचा अर्थ हे आणि हे दोघांचं आपल्याला कन्सिडर करावं लागेल. या उत्तीर्णाची बेरीज जर केली तर 4 आणि 4 8 आणि 6 आणि 1 7 78 5 झाले. कितीपैकी? 110 पैकी. इथं किती 5 झाले पहा. आता 5 आणि 3 8 आणि 5 आणि 1 6 68 5 झाले 110 पैकी, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं पहा, आता 6 आणि 6 12 आणि 2 14 हातचा आला आपला 1 4 आणि 2 7 64 5 झाले 90 पैकी. इथं किती झाले आपले 7 आणि 1 8 88 5 झाले 120 पैकी. तुम्हाला म्हटलं कोणत्या तुकडीमध्ये सर्वात जास्त प्रमाणे पास होण्याचं. आता या ठिकाणी 110 पैकी 68 आणि 110 पैकी 78 याचं तर कॅल्क्युलेट करायचं काम नाही, हा खाली चालला गेला, हा जास्त आहे. आपल्याला जास्तवाला पाहिजे. टक्केवारी काढायची. मग टक्केवारी काढायची तर 100 मल्टिप्लाय करा. 0 0 गेलं आपण कितीनं भागू? 4 4 भागलं तर 4 3 12 4 2 8 4 2 8 म्हणजेच 220/3. 3 जर भागलं तर किती येतं पहा. आता 3 7 21 खाली उरला 10 3 3 9 पुन्हा 3 3 9 म्हणजे ह्याला तुमचा जवळपास डी मधलं 73.3. त्याच्यानंतर याचं पाहू, 64 जर या ठिकाणी 64/90 × 100 हे तर गेलं समजा, याला आपण काढून टाकू तात्पुरतं. 0 0 गेलं, पुन्हा भाग देण्याचा प्रयत्न केला तर भाग तर काही जात नाही. 640 आपण कशानं भागणार? 9 जर भागलं समजा तर 9 6 54 9 7 63, ठीक आहे. खाली उरला तुमचा 1 0 9 1 9 71 होत आहे, त्यामुळे हे कटलं कारण हे 73 आहे. याचा भाव किती येतं? याला जर 100 गुणलं 0 0 गेलं, पुन्हा भाग जात नाही. 780 याला जर 11 भागलं तर 11 7 77 खाली उरला 1 0 पुन्हा 0 भाग केलं हे गेलं. याचा अर्थ 73.3 हा निकाल सर्वात जास्त झाला तुकडी डीचा, म्हणजे ऑप्शन नंबर काय आला आपलं? 3. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर 94 नंबरचा प्रश्न पहा.
जर इंग्रजी अक्षरे ए ते एम मधील 1 ते 13 क्रमांक घ्यायला सांगितले, आपण बोर्डवर लिहिलेले आहेत, एन शून्य दर्शवता एनचा क्रमांक आपण शून्य लिहिला, आणि नंतर ओ पासून झेडपर्यंत -1 -2 असे वाढत वाढत चाललंय -12 पर्यंत, तर सक्सेस या पूर्णांकाची बेरीज किती असेल असं आपल्याला विचारलेलं. एस एसचा क्रमांक पाहता इथं किती -5 घ्यावं लागेल तुम्हाला. यू यू पा किती आहे, -7 आहे. सी सी सीचा आता ओरिजिनल क्रमांक 3+ आहे, +3 आहे. ई ई काय, +5. पुन्हा एस एस आलेला आहे. एस एस म्हणजे कुठं गेलं हे, -5 -5. याचा फक्त बेरीज लिहायची आहे आपल्याला, बाकी विशेष काही नाही. हे +5 -5 त्या ठिकाणी कॅन्सल झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे 7 आणि 5 12 -12, 3 आणि 3 6 +6. हे पुन्हा -12 आणि +6 म्हटलं तर काय झालं, -6, आणि हे उरलेले -5. 6 आणि 5 11 मोठ्या संख्येचं चिन्ह, -11 म्हणजे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 95, आंब्याचे झाड पेरू व लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. अरेंजमेंट दिली आहे, सिटिंग अरेंजमेंट. आंब्याचे झाड पेरू व लिंबू हे असंच लिहिलं पाहिजे असं काही नाही. पेरू इकडूनही येऊ शकतं, लिंबू तिकडूनही जाऊ शकतं. नंतर आपण पाहू चेंजेस काही करा वाटले तर, पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे. पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणते झाड नाही, याचा अर्थ पेरू इथं लिहिता येणार नाही. पेरूच्या डावीकडे आंबा आला, त्याच्यामुळं आपण काय करू, पेरू इकडून टाकून देऊ आणि लिंबू इकडून टाकून देऊ. आंब्याचे झाड पेरूच्या आणि लिंबूच्या दरम्यान आले, पपईचे झाड लिंबूच्या झाडाच्या जवळ, इथं आलं पपई झाडाजवळ आहे, पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही, ते आलेलंच आहे बरोबर. पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे, पपईच्या उजव्या हातावर इकडं नारळ, पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही, इकडे कोणतेच आलेलं नाही, असं अरेंजमेंट आपल्याला दिली. पहिलं विधान काय दिलं, कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. पहिलं पहा, लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे. लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या मध्ये, पहिलं काय आलं बरोबर. दुसरं पहा, पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे, दुसरंही बरोबर. तिसरं काय म्हटलं पहा, पपईचे झाड नारळाच्या झाडाच्या जवळ आहे, पपईचे झाड नारळाच्या झाडाच्या जवळ आहे, तिसरंही बरोबर. याचा अर्थ विधाने 1, 2, 3 बरोबर आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न पहा, लास्ट क्वेश्चन. ए बी सी डी ई एफ एका ओळीत उभे आहेत, बी हा एफ आणि डीच्या मध्ये उभा आहे. बी हा एफ आणि डीच्या मध्ये उभा आहे. एफ आणि डीच्या मध्ये उभा आहे. ई हा ए आणि सीच्या मध्ये उभा आहे, ठीक आहे. ए हा एफ किंवा डीच्या लगेच पुढे नाही. समजा आपण इथं ई म्हटलं, सी आणि एच्या मध्ये टाकला, तर एच्या समोर यायला नाही पाहिजे असं म्हटलेलं आपल्याला. सी हा डीच्या लगेच पुढे नाही, डीच्या लगेच पुढे नाही. ए हा एफ व डीच्या लगेच पुढे नाही, ए हा एफ व डीच्या लगे, म्हणजे कोणी कोणाजवळ आलेलं नाही आहे. तर एफ हा कोणत्या दोघांच्या मध्ये उभा आहे, तर बी आणि सीच्या मध्ये एफ आपल्याला दिसतोय, ऑप्शन क्रमांक 4. या प्रकारे जे काही पेपरमधले प्रश्न आलेले आहेत ते सर्वच्या सर्व आपण पाहिलेले आहेत. जे काही गणिताचे प्रश्न होते प्रॉपर प्युअरली, ते शॉर्ट ट्रिकनं आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. काही बुद्धिमत्तेचे प्रश्नसुद्धा आपण पाहिलेले आहेत, म्हणजे जवळपास सगळे झाले. त्यामुळं आता गणिताचे 100% प्रश्नमधून आलेले आहेत, कशातून, आपल्या फास्ट ट्रॅक या बुकमधून आलेले आहेत. बुद्धिमत्तेचे काही प्रश्न आलेत, काही प्रश्न वेगळे, परंतु जर ते सॉल्व केले असते त्याच्यामधून सर्वच्या सर्व, तर ते तुम्हाला भेटले असते. आता सिगारेटचा प्रश्न होता, तो जसा प्रश्न कसा आहे तुमच्या समजण्यावर डिपेंड आहे, त्याचं उत्तर आपण काही लिहू शकतो. असा जो प्रश्न आहे थोडासा वेडा वाकडा येऊ शकतो, तर ते तुमच्या अंडरस्टँडिंगवर डिपेंड आहेत. बाकीचे प्रश्न मात्र सगळे बुकमधले आहेत. म्हणून 2023 आता जो काही आपला पेपर होईल पुन्हा, त्यावेळेस पुन्हा एक्सप्लेनेशन देईल. तर आत्ताच सांगतो, सगळ्याच्या सगळ्या टाईप करा, तेव्हा मी पुन्हा म्हणेल की पेपरमधले प्रश्न पुस्तकातून आलेले आहेत असं मी सांगत असतो तुम्हाला बऱ्याच वेळा.
अभ्यास जर केला तर 15 पैकी 15 प्रश्न आपले बरोबर येतात. गणितापर्यंत पोचलोच नाही आणि वेळच भेटला नाही चिल्लर कारण काय सांगू नका. डिटेल जर केलं तर 100% मार्क येतात. जी एसमध्ये कमी जास्त होऊ शकतं. गणित हा तुम्हाला 100% मार्क देणार आहे. गणित बुद्धिमत्ता त्यामुळे फुल फोकस करा. थोडं जरी जी एसचं वाढलं की लगेच आपला रिझल्ट त्या ठिकाणी येऊन जातो. ठीक आहे, समोरच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक.